महायुतीकडून राज्यसभेसाठी 5 उमेदवार जाहीर. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी. शिवसेनेकडून मिलिंद देवरा तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना संधी. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी. बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग यांना उमेदवारी तर अभिषेक मनु सिंघवींना हिमाचल प्रदेशातून उमेदवारी. भाजप चौथा उमेदवार देणार नाही. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. महायुतीचे नेते उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करणार. विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारी पासून सुरू होणार. मराठा आरक्षण सगळे सोयरे कायद्या संदर्भात चर्चेसाठी अधिवेशन. विशेष अधिवेशनाच्या तारखेवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. जरांगेंनी त्यांची मर्यादा ओलांडली. आपली ताकद ओळखावी, अंथरुणावर पडून नाटकं करावीत. नारायण राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांना इशारा. मी मेलो तर मला तसंच दारात नेऊन टाका, सरकारला धारेवर धरा. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येवेळी ऑफिस परिसरात तिसरा माणूस कोण? हत्येचं महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाहीच्या हाती. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी मॉरिसच्या ऑफिस बाहेर मेहुलचा वावर. मेहुलचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती. मेहुल आणि मॉरिस जिवलग मित्र. मॉरिसच्या अनेक बॅनर्सवर मेहुलचा फोटो. मेहुल पारेख मॉरिसचा जुना साथीदार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.